राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10,000 रुपये मदत देण्याची घोषणा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच पुरात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना 4,00,000 रुपये मदत राज्य सरकार देणार आहे. मित्रांनो, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा व इतर जिल्ह्यांना पुराने वेढा घातल्याची चित्र आहे. त्या ठिकाणी जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतात पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे. अक्षरशः शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिकं खरडून गेलेली आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरं देखील वाहून गेलेली आहेत. त्याचप्रमाणे घरात पाणी शिरलं असल्यामुळे घराचे नुकसान झालेले आहे, तर अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळे मग अतिवृष्टीत ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरल्याने नुकसान झालेले आहे त्यांना तातडीने 10,000 रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्यांच्या दुकानात पाणी शिरले अशा दुकानांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून अधिकृत दुकानांसाठी ज्या दुकानांचे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये 50,000 रुपयांच्या मर्यादित नुकसान भरपाई दिली जाईल. तर ज्यांच्या टपरीचे नुकसान झालेले आहेत अशा लोकांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात 10,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मित्रांनो, जमीन खरडून गेली असेल तर पंचनामे करावेत आणि बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून द्यावं असे आदेश माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.